जय महाराष्ट्र। मी ज्योती फणसे। क्रीडा क्षेत्रातील सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घ्यायचा आहे। सुरुवात करतोय क्रीडा क्षेत्रातील स्पोर्ट्स 20 ला। दुसऱ्या T20 लढतीत अनपेक्षित विजय मिळवल्यामुळे भारत इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांची मालिका रंगतदार अवस्थेत आली आहे। 3 T20 सामन्यांच्या मालिकेतील दोन्ही संघांची 1-1 अशी बरोबरी झाली आहे, त्यामुळे बुधवारी होणाऱ्या तिसऱ्या लढतीत विजय मिळवून मालिका जिंकण्याचं लक्ष हे दोन्ही संघांच्या डोळ्यांपुढे ठेवलेलं आहे। बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर बुधवारी संध्याकाळी भारतीय संघ इंग्लंड विरुद्धचा 3रा T20 सामना खेळणाऱ्या चित्रास्वामी स्टेडियमवर देखील सर्व तयारी झाली असून पीच क्युरेटर के श्रीराम यांनी सामन्यात धावांचा पाऊस पडेल असा दावा केलेला आहे। कर्नाटकातील कारवार जिल्ह्यातील हल्याळ येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या योगेश बोंबाळे यांनी महान भारत केसरी पुरस्कार पटकावलाय, तर मुरगूडच्या स्वाती शिंदेनं वीरमाता कित्तूर राणी चंदम्मा केसरी पुरस्कार पटकावलाय। पैलवान योगेश बोंबळेंना 2 लाख रुपये आणि मानाची गदा प्रदान करण्यात आली आहे। चढ उतारांचं आयुष्य हे कुणालाही चुकलेलं नाही आहे। आयुष्याचा तराजू हा कधी सुखाच्या तर कधी दुःखाच्या बाजूने झुलता असतो, पण अशा परिस्थितीत संघर्ष करून ध्येय निश्चितीच्या दृष्टीनं वाटचाल करणं हे परम कर्तव्य। अशाच सुखदुःखांच्या दोलायमान परिस्थितीतून वाट काढत हरजित सिंगनं भारतीय हॉकी क्षेत्रात स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे। सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या BCCI प्रशासकांच्या संचालन समितीनं मंगळवारी पहिल्या बैठकीचं आयोजन करत BCCI कामकाजाची माहिती घेतली। BCCI मुख्यालयापासून दूर बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील IDFC बँक परिसरात ही बैठक पार पडली होती। या बैठकीला माजी नियंत्रक आणि महालेखाकार विनोद राय, भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार डायना एडिलजी तसेच विक्रम निमय उपस्थित होते। रणजी हंगामात धावांची टांगसाळ उघडणाऱ्या अभिनव मुकुंदला बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटीसाठी भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळालंय। तब्बल 6 वर्षानंतर मुकुंदनं भारतीय संघात पुनरागमन केलंय। इराणी चषकात द्विशतकी खेळी करणारा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान सहा हा देखील संघात परत आलाय। रॉयल रंबल आपल्या पहिल्या टप्प्यात आहे, पण तिथे वुमन रेसलर्सनी आतापासूनच कहर करायला सुरुवात केली आहे। सुंदर आणि यंगस्टर्सची फेवरेट फाईट निकी बेलानं येथे येतात अशी काही फाईट केली की लोक पाहत बसले। निकी बेलानं आपली पार्टनर नाओमी आणि बेकीसोबत मिळून मिकी जेम्स आणि अलेक्सा ब्लेस या नात्याची अशी काही अवस्था केली की रेफरी सुद्धा पाहत बसला। रशिया आणि भारत यांच्यात 1974 मध्ये पुण्यात झालेल्या डेव्हिस चषक सामना म्हणजे आमच्यासाठी घरचंच लग्न कार्य असल्याची भावना होती। हा सामना पुण्यात आयोजित करण्याचं निश्चित झाल्यानंतर माझे पती दत्ताजी यांच्यासह येथील सर्व टेनिस मंडळी अहोरात्र हा सामना यशस्वी करण्यासाठी झटली आणि त्यामुळे आजही हा सामना आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे असं ज्येष्ठ संघटक आशुताई शिंदे यांनी सांगितलंय। पहिल्यांदाच पाकिस्तानचं नाव हे एखाद्या चांगल्या कामासाठी पुढे आलंय। तेथील 3 इंजिनिअरिंग तरुणांनी अशी टेक्नॉलॉजी शोधली आहे की ज्याचा क्रिकेट खेळायला फायदा होणार आहे आणि जागतिक क्रिकेटमध्ये संशयित बॉलिंग म्हणजेच बॉल चेकिंगवरून अनेक क्रिकेटर्सवर जी आहे ती बंदी घातली आहे। मात्र पाकिस्तानमधील या 3ही इंजिनिअर्सनी गोलंदाजाची शैली वैध आहे की नावैध असं जाणणार एक अचूक मशीन तयार केलं आहे। वेस्ट इंडिजचा क्रिकेटर अँड्रे रसेलवर 1 वर्षाची बंदी घालण्यात आली आहे। डोपिंग प्रकरणी आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यावर ही बंदी घालण्यात आली आहे। न्यूझीलंड विरुद्ध वन डे सिरीज सुरू असतानाच ऑस्ट्रेलियाच्या टीमला मोठा धक्का बसलाय। 3 वन डे मॅचच्या सिरीजमध्ये ऑस्ट्रेलिया 0-1 पिछाडीवर आहे। अशातच पाठीच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाचा विकेट किपर मॅथ्यू वेड या वन डे सिरीजमधून बाहेर पडलाय। श्रीलंकेविरुद्धच्या आगामी T20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या टीमची धुरा एरॉन फिंचकडे देण्यात आलेली आहे। ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाकडून हे जाहीर करण्यात आलंय। स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या अनुपस्थितीत फिंच टीमचं नेतृत्व करेल। माझे लक्ष अंपायरिंगवर नसून क्रिकेटवर असल्याचं मत भारताचा बॉलर जसप्रीत बुमराहनं व्यक्त केलंय। दुसऱ्या T20 मॅचमध्ये अंपायरनं इंग्लंडचा क्रिकेटर जो रुटला चुकीचा LBW आउट दिला होता आणि त्यामुळे कॅप्टन इयॉन मॉर्गन हा चांगलाच भडकला। रुटची विकेट बुमराहनं घेतली होती, त्यामुळे याबाबतचा बुमराहला विचारलं असता क्रिकेटमध्ये हे होतच असतं असं तो म्हणालाय। एखाद्या चुकीसाठी अंपायरला टार्गेट करणं हे चुकीचं आहे असं मत इंग्लंडचा बॅट्समन जो रूटनं व्यक्त केलंय। भारताविरुद्धच्या दुसऱ्या T20 रुटला चुकीनं LBW आउट दिलं होतं, पण जसं खेळाडू म्हणून आपण चुका करतो तसंच अंपायरच्या बाबतीतही होऊ शकतं असं रूट म्हटलंय।
ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या 3 दिवसांच्या प्रॅक्टिस मॅचमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व हार्दिक पंड्या करतोय. 16 ते 18 फेब्रुवारी दरम्यान बेब्राऊन स्टेडियमवर या मॅचेस होतील आणि यावेळी भारतीय संघात काही युवा खेळाडूंचा देखील समावेश करण्यात आलाय. बांगलादेश विरुद्धच्या एकमेव कसोटीत भारतीय संघ जाहीर झालाय. या तामिळनाडूच्या सलामीवर अभिनव मुकुंदला संधी दिलेली आहे. जवळपास 6 वर्षानंतर त्याला भारतीय कसोटी संघात घेण्यात आलंय. अंधांच्या T20 वर्ल्ड कप मधील एका मॅच मध्ये भारतानं वेस्ट इंडिजचा 142 रन्सनी पराभव केला. फरीदाबादमध्ये झालेल्या मॅच मध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय टीमनं 305 रन्स केल्या. या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची टीम 163 धावांतच गारद झाली. भारतातर्फे सुनील आरनं 90 113 आणि दीप मलिकनं 80 रन्स केलेल्या आहेत. अमेरिकेनं व्हिसा देण्यास नकार दिल्याचा आरोप काश्मीरच्या 2 ऍथलीट्सनी केलाय. आमिर खान आणि तन्वीर हुसेन अशी या खेळाडूंची नावं आहेत. ते दोघंही 24 आणि 25 जानेवारीला न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या वर्ल्ड स्नोशू चॅम्पियनशिपमध्ये भाग घेणार होते. मात्र अमेरिकेनं व्हिसा नाकारल्यामुळे त्यांना या स्पर्धेत भाग घेता आला नाहीये. हॉकी इंडियाच्या लीगच्या 5व्या मोसमात कलिंगा लासेसनं दबंग मुंबईचा 4-3 पराभव केला. याआधी मुंबईनं दिल्लीच्या टीमचा धुवा उडवला होता तर कलिंगाला उत्तर प्रदेश टीमकडून पराभव स्वीकारावा लागला होता. दरम्यान कलिंगा लासेसचा या स्पर्धेतला हा 3रा विजय ठरलाय. गोल्ड मेडल परत करावं लागल्यामुळे निराश झाल्याचं मत जमैकाचा स्टार धावपट्टू युसेन बोल्टनं व्यक्त केलंय. 2008च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये जमैकाच्या टीमला गोल्ड मेडल मिळालं होतं. मात्र रिले टीममधला बोल्टचा एक सहकारी डोपिंगमध्ये दोषी आढळलाय. त्यामुळे काही दिवसांपूर्वी जमैकाचं हे गोल्ड मेडल काढून घेण्यात आलं होतं. आणि असंच पोस्ट 20 मध्ये वेळ झाला इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.